पण मग आता सूर्यग्रहणाचे प्रकार किती, हा एक दुसरा मजेदार भाग याच्यामध्ये येतो की किती प्रकार आहेत सूर्यग्रहणाचे. तर त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल, एकतर हे पूर्ण सूर्यग्रहण म्हणजे सगळाच्या सगळा सूर्य झाकला जातो. बरोबर. मग हे तुम्हाला कसं दिसतं आणि केव्हा दिसतं सूर्यग्रहण, किंवा दुसरं एक सूर्यग्रहण आपण म्हणतो कंकणाकृती सूर्यग्रहण असंही म्हणतो. त्याच्यानंतर काय बाबा पार्शियल सूर्यग्रहण असंही म्हटलं जातं. मग हे पार्शियल सूर्यग्रहण, कंकणाती कंकणाकृती सूर्यग्रहण आणि पूर्ण सूर्यग्रहण का बरं हे इतके महत्त्वपूर्ण वेगवेगळे प्रकार आहेत. तर आता हे कशावरती अवलंबून राहतं, कंकणाकृती सूर्यग्रहण आणि पूर्ण सूर्यग्रहण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, या दोन गोष्टी एकतर चंद्रमध्ये यावाच लागतं, प्रश्नच नाही. पण पृथ्वी आणि चंद्र याच्यामध्ये किती अंतर आहे याच्यावरती हे अवलंबून राहतं. कसं आता हे अवलंबून राहतं, का बरं असं अवलंबून राहतं, तर जी मोठी गमतीदार भाग असा आहे की चंद्र ज्यावेळेला मध्ये येतो त्यावेळेला त्याच्या सावलीचा असा एक कोन तयार होतो. कोन म्हणजे जसा चिवड्याचा पुडा असतो ना, तशा पद्धतीचा तो कोन तयार होतो. किंवा आपण आईस्क्रीमचा, हा अगदी सुंदर, आईस्क्रीमचा कोन म्हणतो ना, तशा पद्धतीचा तो कोन तयार होतो. मग हा कोन जो आहे म्हणजे शिरोबिंदू जो कोणाचा आहे, तो शिरोबिंदू कोणाचा कुठे येतो, सावलीच्या कोणाचा शिरोबिंदू कुठे येतो याच्यावरती हे अवलंबून राहतं की ते कंकणाकृती सूर्यग्रहण असेल की पूर्ण सूर्यग्रहण असेल. मग त्या ती जी साव म्हणजे पृथ्वी जी आहे, पृथ्वी एक्झॅक्टली त्या कोणाच्या आतमध्ये असेल तर ते पूर्ण सूर्यग्रहण होत. पण पृथ्वी जर त्या कोणाच्या बाहेर दूर असेल तर त्याला कंकणाकृती होत. कोणाच्या आतमध्ये म्हणजे ते जो कोण आहे त्याला छाया असं आपण म्हणूया, त्या पूर्ण छायामध्ये ज्यावेळेला असतं त्यावेळेला पूर्ण सूर्यग्रहण, आणि कोणाच्या बाहेर पुढे असेल तर त्यावेळेला कंकणाती सूर्यग्रहण आपल्याला दिसतं. आणि हे पार्शियल सूर्यग्रहण जे आहे ते कसं, या कोणाच्या थोडस बाहेर, म्हणजे हा कोण असा संपूर्ण आला, खंडग्रास म्हणतो, हा खंडग्रास असं म्हणतो, त्याच्या जर तुम्ही बाहेर असाल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठे आहात हा एक फार मोठा याच्यामध्ये प्रश्न आहे. सावलीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला कंकणाकृती किंवा पूर्णाकृती दिसेल, म्हणजे त्या छायामध्ये असाल. आणि प्रच्छायामध्ये असाल तर प्रच्छायामध्ये ज्याला तुम्ही असता त्याला तुम्हाला ते पार्शियल सूर्यग्रहण दिसते. तर आताचं हे जे सूर्यग्रहण आहे, या 22 जुलैला जे सूर्यग्रहण जे होणार आहे ना, ते तो सगळी चंद्राची जी सावली आहे, चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो फिरेल, म्हणजे ती सावली सुद्धा अशी पृथ्वीच्या पाठीवरून जाईल की नाही, एखादं जसं भाऊ त्या बहिणीच्या पाठीवरून हात फिरवतो असा हळूहळू खाली आणतो, अगदी त्याच पद्धतीनं तो सावलीचा हात चंद्राचा पृथ्वीच्या पाठीवरून असा फिरत 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 पुढे जाणार आहे. त्याची एक विशेष गती असते. आता तुम्ही पेपरमध्ये वगैरे वाचलं असेल की ते प्लेनमधून ते पकडायचा प्रयत्न करणार आहे.